नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आज मी करणार आहे स्वीटकॉर्नची भजी पावसाळ्यामध्ये छान खमंग आणि कुरकुरीत असे स्वीटकॉर्नची भजी नक्की करून बघा तुम्ही बघू शकता अतिशय छान अशी ही कॉर्न भजी तयार झालेली आहेत बाहेरून छान क्रिस्पी आणि कुरकुरीत आणि आतून छान सॉफ्ट अशी ही कॉर्न भजी आहेत चला तर मग बनवूयात त्यासाठी मी एका भांड्यामध्ये उकडलेले कॉर्न घेतलेले आहेत मक्याच्या कणसाचे दाणे काढल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि नंतर मीठ घालून पाच मिनटं उकळून घ्यायचे आहेत आता मी यामध्ये घालणारे एक वाटी बेसन पीठ आणि भजी छान क्रिस्पी कुरकुरीत व्हावी यासाठी मी यात घालणारे दोन टेबलस्पून तांदळाचं पीठ तुम्ही राईस फ्लोअरऐवजी इथे कॉर्न देखील वापरू शकता सोबतच मी यात घालणारे एक टेबलस्पून लसूण अद्रक पेस्ट अर्धा छोट्या चमचा हळद एक छोट्या चमचा लाल मिरची पावडर एक छोट्या चमचा धने पावडर आता हे सर्व मसाले मिश्रणामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहेत तुम्ही इथे लाल मिरची पावडरऐवजी हिरव्या मिरच्यांचा वापर देखील करू शकता कॉर्नला चांगल्या प्रकारे क्रश करत हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे कॉर्न चांगल्या प्रकारे मॅश करून घ्यायचे आहेत नाहीतर ते तेलामध्ये तळताना फुटण्याची शक्यता असते आणि तेल अंगावर उडू शकतं तुम्ही मिक्सरमध्ये देखील कॉर्न सुरुवातीला बारीक करून घेऊ शकता अगदी जाडसर पाणी न घालता मिक्सरमध्ये तुम्ही बारीक करून घेऊ शकता सोबतच मी आता यात घालणारे चवीनुसार मीठ मीठ चांगल्या प्रकारे मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे घट्टसर असं हे मिश्रण तयार करायचं आहे जर मिश्रण पातळ झालं तर भजी कुरकुरीत आणि क्रिस्पी तयार होणार नाहीत म्हणून भज्यांचं मिश्रण हे घट्टच भिजवा जेणेकरून भजी छान कुरकुरीत आणि क्रिस्पी होतील आता मी यात अगदी थोडंसं पाणी घालणार आहे आणि मिश्रण छान एकजीव करून घेणार आहे जास्त पाणी घालण्याची गरज नाही आहे मिश्रण भिजवताना मी अगदी थोडंसंच एक दोन टेबल स्पून पाणी यात वापरलेलं आहे अशा प्रकारे मी भज्यांसाठी लागणारं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे कॉर्न क्रश करून घेतलेले आहेत भजी तळण्यासाठी मी एका कढईमध्ये तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता मी कॉर्न भजी छान तळून घेणार आहे सुरुवातीला तेल चांगलं कडकडीत गरम करायचं आहे आणि नंतर गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि त्यावर ही भजी छान कुरकुरीत क्रिस्पी अशी तळून घ्यायची आहेत गॅसची फ्लेम जर हाय असेल तर भजी बाहेरनं पटकन होतात आणि ती करपण्याचीही शक्यता असते तसेच ती आतनं कच्ची राहतात एका साईडला तळून झाल्यानंतर भजी दुसऱ्या साईडला पलटवून घ्यायची आहेत आणि छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत भजी तळून घ्यायची आहेत भजी छान तळून झालेली आहेत आता मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे अशा प्रकारे छान कुरकुरीत क्रिस्पी अशी कॉन भजी तयार झालेली आहेत अशाच प्रकारे मी बाकीच्याही मिश्रणाचे कुरकुरीत अशी भाजी तळून घेतलेली आहेत तुम्ही ही भजी सॉससोबत किंवा चटणीसोबत देखील खाऊ शकता रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद